कसबा मतदारसंघाची रिक्त जागा भरण्यासाठी आता पोटनिवडणुका होणार आहेत. येत्या 26 फेब्रुवारीला ह्या निवडणुका होणार आहेत. एकूणच यामध्ये आता भाजप काँग्रेस असेल महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार देण्यात आला होता. मात्र आता हिंदू महासंघ सभा जे आहे त्यांच्याकडून देखील उमेदवार देण्याचं सुरू आहे. त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हे या ठिकाणी सगळे उपस्थित राहिलेले आहेत. आपल्यासोबत आनंद दवे आहेत. काय सांगाल तुम्ही उमेदवार देताय? कसबा विधानसभेची निवडणूक घोषित केल्यापासून हिंदू महासंघ याच्यामध्ये भूमिका घेणारे स्पष्ट होतं. परवा जेव्हा सगळे उमेदवार घोषित केले पक्षांनी तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमच्यासाठी इथं स्पेस आहे. ही आपण निवडणूक फक्त लढवू शकत नाही तर जिंकूसुद्धा शकतो असा खुली दिशा स्पष्ट झाल्यामुळे हिंदू महासंघाने निवडणूक उतरण्याचा विचार केला आहे. खुल्या प्रवर्गाचा आवाज, पुण्येश्वर मंदिर मुक्त करणं आणि खरा कसब्याचा विकास यासाठी हिंदू महासंघ आग्रही राहील. तोच आवाज विधानसभेसाठी पोहोचवण्यासाठी हिंदू महासंघाचा उमेदवाराचा अर्ज भरत आहे. मात्र हिंदू महासंघावर अशी काय वेळ आली आहे, म्हणजे काय वाटतं, का तुम्हाला तिथनं उमेदवारी हे करू शकतो? पुन्हा ते सांगितलं ना, खुल्या प्रवर्गाचा आवाजच जात नाहीये. पुणे जिल्ह्यामध्ये 21 आमदार आहेत पण एकही आमदार त्यातल्या खुल्या प्रवर्गाची बाजू घेत नाही. तो 40% मतदार आहे. कसबा मतदारसंघामध्ये सुद्धा 60% मतदार हा आरक्षणाच्या त्रासात आहे, आरक्षणाचा त्रास होते. त्यांचा आवाज म्हणून आम्ही महानगरपालिकेत जात आहोत, आम्ही विधानसभेत जात आहोत आणि भविष्यात सुद्धा विधानसभेत आम्ही चांगलं कार्य करू. नक्कीच तुम्ही देखील आहात या ठिकाणी, हिंदू महासंघासोबत आहात, काय सांगा? आता गेली 40 वर्ष सगळे आमदार खासदार नगरसेवक मंडईच्या ह्याच्यातून आलेले आहेत. कोणीही जुन्या वाड्यांबद्दल विचारच केला नाही. बाहेरचे लोक, आजूबाजूचे लोक सगळे याच्यामध्ये गुंडागर्दी करून ब्राह्मण वयस्कर मुलं फॉरेनला असतात अशा लोकांची परिस्थिती इतकी वाईट केलेली. मतदानासाठी फक्त हे आलेले आहेत. आमचे प्रश्न तसेच आहेत. आज मी 35 वर्ष हा प्रयत्न बघते. काय वाटतं, टिळक कुटुंबियांमधला एखादा उमेदवार द्यायला हवा होता का? आणि जर दिला असता तर तुमची काय भूमिका असली असती? दिला असता तर ती खऱ्या अर्थानं त्या मुक्ताताईंच्या कुटुंबाला आणि मुक्ताताईंना, ते म्हणतात ना मुक्ताताईंना, ती खऱ्या अर्थानं श्रद्धांजली झाली असती. त्या बाईंनी एवढ्या शेवटच्या क्षणी दुर्धर अवस्थेत सुद्धा आज पक्षासाठी आपलं अनमोल कार्य केलं, शब्द पूर्ण केला. हे फक्त ब्राह्मणच करू शकतो आणि इतकं करूनही जर त्याची दखल घेतली जात नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? आणि मला सांगा, ज्या मुक्ताताईंना एवढी मतं मिळाली ती मुक्ताताई टिळक आहेत म्हणूनच मिळाली ना, मग त्यांचं काय? शेवटी खुल्या प्रवर्गाकडे कोणी येत नाही, फक्त एकगठ्ठा मतदानासाठी सगळे येतात. मग आमचा उमेदवार का नको आहे याची भूमिका आम्हाला स्पष्ट हवी आहे. नक्कीच तुम्ही कसबा मतदारसंघामध्ये राहतात, एकूणच काय प्रश्न आहेत आणि आता काय व्हायला पाहिजे यापुढे? कसबा मतदारसंघामध्ये प्रथमपासून क्लोज डेन्सिटी असल्यामुळे ट्रॅफिकचा इश्यू खूप मोठा आहे. परत सांडपाण्याचा इश्यू असेल, कचऱ्याचा इश्यू मोठा खूप आहे. असे बरेच इशू खूप प्रलंबित आहेत आणि आता मायग्रेशनचा इशू तर खूपच आधी मोठा आहे. जसं आता त्यांनी सांगितलं की जुने वाडे आहे तिथं MPSC UPSC बाहेरची मुलं येऊन तिथं बहुतेक सगळ्यांनी वसतिगृहाने हे चालू केलेली आहेत. पण त्याचा जो लोड कसब्यावर वाढलेला आहे त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोणी काही इम्प्रूव्हमेंट झाल्याचं वसतिगृहाने हे चालू केलेली आहेत. पण त्याचा जो लोड कसब्यावर वाढलेला आहे त्याचा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोणी काही इम्प्रूव्हमेंट झाल्याचं दिसून येत नाही. तर त्या दृष्टीने कसब्याला एक नवीन आणि तरुण नेतृत्व याची आवश्यकता आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर कसबा मतदारसंघामध्ये जी कामं आहेत, खंडित कामं, त्यांना वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी यांच्याकडून देखील आता उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे. पुण्याहून मोना एनपुरे, DCN News. जय भवानी.